धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समस्त हिंदू समाजाचे स्वाभिमान आहेत, हिंदू समाजाची अस्मिता आहेत. आणि असं असताना काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. खरं तर विरोधी पक्षनेता हे पद जनतेच्या भावना सभागृहात मांडण्यासाठी असतं, पण जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न अजित पवारांनी काल सभागृहात केला आणि विरोधी पक्षनेता या पदाला काळा डाग लावलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की विरोधी पक्षनेते अजित पवारांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा. महाराष्ट्राचा आणि हिंदू धर्मियांचा स्वाभिमान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना या पदावर राहण्याचा आता नैतिक अधिकार नाही. और ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या धर्माकरता 40 दिवस यातना सहन केल्या, त्याग केला, समर्पण केलं, ते धर्मवीर नव्हते असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? तुमचे घरातले आणि तुमच्या कुटुंबाचे विचार आमच्या महापुरुषांवर थोपवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून एकतर तातडीनं माफी मागा किंवा राजीनामा द्या. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते, छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक सुद्धा होते. अहो, 4-4 ग्रंथ छत्रपती संभाजीराजांनी लिहिले, पण ह्या धर्म मारतंडांनी, मनुवाद यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याचं काम केलं. धर्मवीर संभाजी महाराज म्हणता, सन्मान्य अजितदादा पवार फक्त विधिमंडळाच्या सभागृहात स्वराज्य रक्षक बोलले, यांना बिरच्या झोंबल्या. सांगा देवेंद्र फडणवीस साहेब, जर तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणता, तर मग छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं? कोण आहेत ते अनाजी पंतांच्या औलादी? आमच्या राजाला तुमच्या चांडाळ चौकड्यांनी पकडून दिलं हा इतिहास आम्ही विसरणार नाही. तुम्ही धर्मवीर म्हणता आणि मग छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची जयंती का तुम्ही साजरी करत नाही? स्मृती दिन साजरा करता, हा तुमचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. पण संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, खरा इतिहास ज्या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलं आणि ज्यावेळेस खरा इतिहास समजून सांगितला, आता सगळे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणायला लागले. कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले. म्हणून भाजपच्या पिलावळीला, देवेंद्र फडणवीसांच्या पिलावळीला, मनुवाद्यांच्या आरएसएसच्या पिलावळीला आता घाम सुटलाय. पण लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे स्वराज्यासाठी होतं, ते धर्मासाठी कधीच लढले नाहीत, ते रयतेसाठी लढलेत. आणि म्हणून ह्या मनुवादी बाजार भुंग्यांना त्याचा राग येतो. ह्यांना मनुस्मृतीप्रमाणे संभाजी राजा संपवला, ह्यांना आजही मनुस्मृती पाहिजे. परंतु आम्ही स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करणारे, संविधानाच्या मार्गाने वाटचाल करणारे आणि खरा संभाजी सांगणारे मावळे या मनुवाद्यांना जशास तसं उत्तर देऊ. होय, आम्ही हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असं ठणकावून धरणवीर अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळांना सांगतो, धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच काढणार नाही. हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी जो काही बलिदान दिला, इस्लामच्या समोर न झुकता त्या औरंगाला आपली जागा दाखवली, हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले, अशा धर्मवीरांना समजणं हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही. म्हणून जास्त वेळ न घालवता, थोडी पण लाज वाट राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठपका लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी मी ह्या निमित्ताने करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून अपमान झाला होता, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे बांडगुळ हे बिळात लपून बसले होते. परंतु
दादांनी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणून करा असा केल्यानंतर ही बांडगुळं बिळाच्या बाहेर पडून दादावरती बोलायला लागली। भारतीय जनता पार्टीचे तुषार भोसले यांनी स्थळ आणि वेळ सांगावं, त्यांना समजेल त्या भाषेमध्ये धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक यामधला फरक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं समजावून सांगितला जाईल आणि आदित दादावर टीका करण्याच्या आधी आपली स्वतःची पात्रता लायकी या पाखंडी तुषार भोसलेंनी पाहावी।